तुमचं वेदांत क्लासेस मध्ये स्वागत करते. आज आपण वैवारी अपूर्णांकांचे नियम बघा. वैवारी अपूर्णांकांचे काय नियम आहे आणि त्यामध्ये काही छोट्या छोट्या जी काही बेसिक माहिती आहे ती बेसिक माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघूया वैवारी अपूर्णांकांचे नियम. बघा पहिला नियम काय की अंश आणि छेद स्वरूपात दिलेल्या संख्यांना वैवारी अपूर्णांक म्हणतात. बघा अंश आणि छेद स्वरूपात दिलेल्या संख्यांना व्यवहारी अपूर्णांक म्हणतात. 9/5, 13/18, 129/100 अशा प्रकारे ज्या काही संख्या दिल्या जातात तर यामध्ये 9, 13, 129 हे काय आहे सगळे अंश. हे काय आहे अंश. जी वरची संख्या असते त्यांना अंश म्हणतात आणि खाली 5, 18, 100 या संख्या काय आहे छेद. म्हणजेच काय अंश आणि छेद या स्वरूपात लिहिलेल्या संख्यांना आपण काय म्हणतो व्यवहारी अपूर्णांक. त्यानंतर बघा दुसरा नियम काय सांगतो की 0 भागिले कोणतीही संख्या बरोबर 0 असते. बघा 0 भागिले कोणतीही संख्या बरोबर काय असते 0 असते. म्हणजेच काय जर आपण 0 भागिले 10 घेतले तर काय येणार आहे बरोबर 0. 0 भागिले 125 घेतले तर काय येणार आहे 0. म्हणजेच काय की 0 भागिले कोणतीही संख्या बरोबर काय असते तर ती काय असते 0. पुढचा नियम आहे की कोणतीही संख्या भागिले 0 बरोबर अनंत असते. म्हणजेच काय की या प्रश्नाचे उत्तर आपल्याला काढता येत नाही. म्हणजे बघा कसं कोणतीही संख्या भागिले 0 बरोबर या प्रश्नाचं उत्तर काय असतं अनंत. आणि अनंत या चिन्हासाठी आपण अशा प्रकारचं जे काही सिम्बॉल आहे हे वापरतो. त्यानंतर बघा 0 भागिले 25 बरोबर किती तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय राहील अनंत. परत 0 भागिले 121 बरोबर किती तर या प्रश्नाचं उत्तर काय अनंत. म्हणजेच काय की कोणतीही संख्या भागिले 0 बरोबर त्या प्रश्नाचं उत्तर असतं अनंत. आणि अनंत म्हणजेच काय की उत्तर आपल्याला या ठिकाणी त्याचं काढता येत नाही. बघा मित्रांनो पुढचा नियम काय की कोणत्याही वैवारी अपूर्णांकात वजा चिन्ह हे अंशाचे किंवा छेदाचे कधीच नसते तर ते संपूर्ण अपूर्णांकांचे असते. बघा इथं अपूर्णांक दिलेला आहे तर 3/-3/11 म्हणजे याचं जे वजा चिन्ह आहे तर हे संपूर्ण अपूर्णांकांचं चिन्ह आहे. त्यानंतर 3/-11 हे सुद्धा संपूर्ण अपूर्णांकांचे चिन्ह आहे आणि ते वजा आहे. नंतर आहे 3/11 हे सुद्धा काय ते संपूर्ण अपूर्णांकांचे चिन्ह असते. त्याचप्रमाणे खाली वजा 15/2 यांचं जे अपूर्णांक हे जे आहे तर नियम काय सांगतो की कोणत्याही व्यवहारी अपूर्णांकामध्ये जे काही वजा चिन्ह असतं तर हे फक्त अंशाचं किंवा छेदाचे कधीच नसतं तर तो जो काही संपूर्ण अपूर्णांक आहे या संपूर्ण अपूर्णांकांचं हे चिन्ह असतं. आणि याला या अपूर्णांकाला आपण अशा प्रकारे लिहू त्या ठिकाणी शकतो. बघा पुढचा प्रश्न किंवा नियम धन परिमेय संख्या कशा असतात. बघा अशा प्रकारे ज्या संख्येत लिहिलेल्या आहे -6/(11) या हे धन परिमेय संख्या आहे. किंवा 8/5 ही सुद्धा काय धन परिमेय संख्या. आणि ते कंसाच्या बाहेर वजा आणि कंसामध्ये -6/(11) कंस बंद ही सुद्धा काय धन परिमेय संख्या. या सर्व संख्यांना वरच्या संख्यांना धन परिमेय संख्या म्हणतात आणि खाली आहे ऋण परिमेय संख्या की ज्या त्या संख्यांचं कोणत्याही एका संख्येला वजा चिन्ह असेल अशा संख्यांना आपण काय म्हणतो ऋण परिमेय संख्या. बघा पुढचा नियम की छेदाने अंशाला पूर्ण भाग केल्यास पूर्णांक संख्या मिळते. तर बघा आपण इथं संख्या लिहिली की 45 ला जर आपण 5 पूर्ण भाग घेतलं म्हणजे हा काय आहे हा वरती काय
पंचेचाळीस भागिले पाच जर आपण केले तर आपल्याला काय मिळतात नऊ. म्हणजेच काय छेदाने जर अंशाला पूर्ण भाग केल्यास पूर्णांक संख्या मिळते. आपल्याला पूर्ण संख्या ही नऊ या ठिकाणी मिळाली म्हणून अशा संख्येला काय म्हणतात पूर्णांक संख्या. त्यानंतर लिहिले आपण एकशे पंचवीस भागिले पाच बरोबर आपल्याला काय मिळतात पंचवीस. म्हणजेच काय मिळाली आपल्याला पूर्णांक संख्या मिळाली. त्यानंतर काय नियम आहे की ऋण अपूर्णांक संख्या. ऋण अपूर्णांक संख्या म्हणजे काय की छेदाने जर अंशाला भाग जाऊन छेदाने अंशाला भाग जाऊन बाकी उरल्यास त्याला ऋण अपूर्णांक म्हणतात. बघा आपण ही एखादी संख्या घेतली सदोतीस ही संख्या घेतली आणि सदोतीस भागिले आपले आपण केले चार. सदोतीस भागिले चार केलं तर बघा काय मिळतं चार नव छत्तीस होता. चार नव छत्तीस होता आणि बाकी किती उरतात बाकी एक उरतो बाकी एक उरतो. म्हणून जेव्हा ऋण अपूर्णांक संख्येमध्ये म्हणजे काय की जेव्हा छेदाने अंशाला पूर्ण भाग जाऊन बाकी उरल्यास तेव्हा अशा संख्यांना आपण काय म्हणतो ऋण अपूर्णांक संख्या म्हणतो. त्यानंतर परत लिहिली आपण सत्तेचाळीस भागिले तेरा. तर बघा सत्तेचाळीस भागिले तेरा बरोबर किती तर तेत्रीस एकोणचाळीस. तेरा त्रिक एकोणचाळीस आणि खाली किती उरतोय बाकी उरतोय आठ. बाकी उरतोय आठ म्हणजेच काय ह्या ज्या काही संख्या आहेत त्रेचाळीस छेद तेरा सदोतीस छेद चार अशा संख्यांना आपण काय म्हणतो ऋण अपूर्णांक संख्या असे म्हणतो. बघा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.